आज आपण बटाट्याच्या भजीची रेसिपी बघणार. त्यासाठी आपण इथे बेसनचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये अर्धा चमची जिरं, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमची तिखट लाल तिखट घेतलं आहे मी, काश्मीरी लाल तिखट वापरलं आहे. आणि अगदी थोडं पाणी टाकून असं जाडसर पीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी, जे बटाट्याच्या पातळ कापीला छानपणे लागेल. आणि कढई गरम करून आपल्याला ते तेलामध्ये छान क्रिस्पी असे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बेसनच्या पिठामध्ये रवा किंवा तांदळाचं भरकट पीठही टाकू शकता, त्याच्याने भजी खूप क्रिस्पी होते. पण मला फक्त बेसनची भजी आवडते म्हणून मी इथे फक्त बेसनची भजी केली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान होते आपली भजी, नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.